समस्त कन्नड नाडिन वीक्षकरिगे नन्न नमस्कारगळु। आरोग्यवे महाभाग्य, आरोग्यक्किंत मिगिलाद संपत्तु मत्तोंदिल्ल। अंतह संपत्तन्नु नावेल्लरू कापाडिकोळ्ळोण। बन्नि इंदिन मुख्यांशगळत्त गमन हरिसोण। इंदिन मुख्यांशगळु: अगसनूरु ग्रामद मुख्य रस्तेगे शासकरद एम्.एस्. सोमलिंगप्पनवरिंद भूमि पूजे। वैद्यरे गर्भिणीयरन्नु कडेगणिसबेडि। लसिकेगागि अभियान अहाकार, इद्याव सीमे सरकार। मुंगारु मळे रैतर मुखदल्लि मंदहास तरुवुदे। शीघ्रदल्ले प्रधानमंत्रियवरिंद विशेष प्याकेज घोषणे। प्रिय वीक्षकरे, सिरुगुप्पद जनप्रिय शासकरद एम.एस्. सोमलिंगप्पनवरु निन्ने अगसनूरु ग्रामद मुख्य रस्तेगे भूमि पूजेयन्न नेरवेरिसिदरु। ई संदर्भदल्लि अनेक अधिकारिगळु मत्तु ग्राम पंचायतिय मुखंडरु हागू ग्रामद सर्व सदस्यरु भागवहिसिदरु। इंतह जनप्रिय कार्यगळु मत्तष्टु नेरवेरलि एंबुदु नम्मय आशय। कोरोना रोगिगळिगे चिकित्से कोडुव नेपदल्लि कोरोना रहित रोगिगळन्न कडेगणिसुत्तिरुवुदु, अदरल्लू गर्भिणीयरन्न कडेगणिसुत्तिरुवुदु दुःखद संगतियागिदे हागू नोविन विषयवागिदे। वैद्यरे, दयविट्टु गर्भिणीयरन्न कडेगणिसबेडि। अवरिगे सूक्त समयदल्लि चिकित्सेयन्न नीडि ताई मक्कळन्नु कापाडि। इदु नम्म कळकळिय मनवियागिदे। प्रिय वीक्षकरे, ಒಂದು ಕಡೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಮತ್ತು ಸಚಿವರಿಂದ ಲಸಿಕೆಗಾಗಿ ಅಭಿಯಾನ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಲಸಿಕಾ ಕೇಂದ್ರಗಳ ಮುಂದೆ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸಾಲು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, ಬೆಳಗಿನಿಂದ ಕಾದು ಕುಳಿತರೂ ಲಸಿಕೆ ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತಿಲ್ಲ, ಬಂದವರಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಲಸಿಕೆ ಕೊಡದೆ ಅಭಿಯಾನ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ, ಇದ್ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಸ್ವಾಮಿ ಎಂದು ಜನರು ಮಾತನಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ। जून ಮೊದಲ ವಾರದಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ। ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಗರಿಗೆದರಿಸಿ ಲಾಕ್ ಡೌನ್ ನಿಂದ ಕಳೆಗೊಂಡಿದ್ದ ರೈತರ ಮುಗ್ಧ ಮುಖದಲ್ಲಿ ಈ ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಮಂದಹಾಸವನ್ನು ತರುವುದೇ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ। कोरोना महामारी हार्भटदिंद भारतद बहुतेक राज्यगळल्लि लाक् डौन् घोषणेयागिदे। इदरिंद सार्वजनिकरिगे तीव्र संकष्ट उंटागिदे। ई संकष्टक्के ओळगादवरिगे स्वल्पवादरू हासरेयागलि एन्नुव उद्देशदिंद भारतद प्रधानमंत्रिगळाद नरेंद्र मोदियवरु शीघ्रदल्ले विशेष प्याकेज् अन्न घोषणे माडलिद्दारे। ಈ ವಿಶೇಷ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡುವರೋ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ। ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಮುಂದಿನ ಸುದ್ದಿಗಳೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ। ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರಿ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರಿ, ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇರಿ। ಸುದ್ದಿಯ ಸಾರಥಿ ಸಿಡಿದೆದ್ದ ಸಿಂಹ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು।